वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी कमालीचे बेजार झाले आहेत. गत एक महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे विजेचे पोल पडून तारा तुटल्याने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महिना उलटत आला तरी वीज वितरण कंपनीने पडलेले पोल उभे करून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळेनासा झाल्याने शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. गत महिन्यात वादळी वाऱ्यामुळे होडगी शिवारामध्ये होडगी स्टेशन रोडजवळ आप्पाशा हलोळे यांच्या शेतातील विजेचे पोल जमीनदोस्त होऊन तारा तुटल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी बाहेरून आणावे लागत असल्याचे श्रीशैल हलोळे यांनी सांगितले. हा लाईन जो आहे तो करून एक महिना उलटला, एमएससीबीला कळवलेलं आहे. ह्या लाईनमुळं आमचे जवळजवळ 5-6 मोटरी बंद आहेत. त्यांना सांगून देखील त्यांनी त्याचं दखल घेत नाहीत. त्याच्यामुळं लाईन बंद असल्यामुळं पाण्याचं गैरसोय होत आहे. विहिरीतनं पाणी काढणं, रस्ता नाही, जनावरला पाणी पाजवायचं, हे सगळं अडचण होऊ लागलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे चालू करून द्यावे एमएससीबीने. याबाबत हलोळे यांनी होडगी वीज उपकेंद्रामध्ये तक्रारी अर्ज देखील दिला असून त्यास 15 दिवस उलटून गेले तरी पोल उभे करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या खरीप पेरणीचे दिवस असून शेतात पाण्याची नितांत गरज असते, त्यामुळे त्वरित वीज पुरवठा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत होडगी वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पीडी राठोड यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या कुशल कर्मचारी कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात विलंब होत आहे. ज्या ठिकाणी तातडीची सेवा हवी आहे अशा ठिकाणी हे कर्मचारी पाठवत आहोत. सध्या मे महिन्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा सुरू असून या देखील अडचणी आठवडाभरात दूर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.